जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आई खूप भडकल्या आणि त्यात आज सुलू आंटी येणार आहेत. आणि सुलू आंटी घरी असताना समजा आई आल्या ना त्या वकिलांना घेऊन, तर त्यांना आईचा पुरावाच मिळेल ना. म्हणूनच मी म्हटलं ना की सुलू इथे आली की तिला लगेच कटवा. ती इथे नसेलच तर मग प्रतिभाच्या वकिलीने बाईन ती दिसेलच कशी. विचार करण्यात वेळ वाया नको ना घालू. प्लीज मग काय करू. तुला जे करावस वाटेल ते कर. आय एम ऑल युअर्स. कसली टीम बनवत आहे अग आपली. सॉलिड टीम दुष्ट पुरुषांच्या विरोधात महिलांची एकजूट. ती तर आहे आणि असणार आहे. कुठे आहेस मानस? मी जस्ट निघतोच आहे. नाही जरा वेळेत ये, महत्वाचं बोलायचं. हा ओके. काय झालं? एनी प्रॉब्लेम? सगळं ओके आहे ना? तू ये तर मग सांगते. हा बाय. बघताय ना मनसू कसा आचरटपणा चाललाय. योगा करताना सेल्फी काढतायत. मला तर वाटतंय ना दादाला वेड लागलाय वेड. पण काय करणार, आली या भोगाची असावे सादर. आणि त्या भोगाचं नाव जर सुलू असेल ना तर बघायलाच नको. सुख म्हणजे तरी काय असतं ग? लहान लहान प्रसंग, प्रेम, एकमेकांची साथ आणि आदर, एवढंच हवं असतं ना माणसाला सुखी होण्यासाठी. आणि ज्याच्याकडे ते नसतं ना त्यालाच त्याची खूप मोठी किंमत कळत. तेच तर मला कळत नाहीये. तो नंबर हिच्या मोबाईल मध्ये आहे, त्या दिवशी होता, आज कसा दिसत नाहीये. ते हा हाईड म्हणतात ते काही केलं का तिने? नाही नाही नाही, तेवढे फीचर्स वगैरे माहित नाहीयेत आईला. आईला फक्त फोन करता येतो आणि रिसिव्ह करता येतो. बघू बघू, मी बघतो. म्हणजे नन, तू प्रतिभाचा फोन ऍक्सेस केलास, तिचे कॉन्टॅक्ट शोधलेस आणि तेही तिच्या नकळत. हा म्हणजे काय, नाहीतर त्या कामी निकांतला कसं शोधून काढणार मी. बॅड मॅनर्स हा नन, खरंच बॅड मॅनर्स. तिने तुझा फोन घेऊन असं सर्च केलं तर? अरे पण तो नाही बघितला तर त्या कामिनीकांतला कसा शोधून काढू मी, सांग ना मला. अरे असं काय करतोयस, तिचा क्लासमेट आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे? अरे याला काय अर्थ आहे, क्लासमेट असा अचानक उपटतो काय? हा इतक्या वर्षात प्रतिभाने मला कधी सांगितलं नाही की कामिनीकांत तिचा क्लासमेट आहे म्हणून. ग जायला पाहिजेस तू, तुला माहितीये मी ना 2 वर्षांमागे गेलो होतो शिर्डीला. हा म्हणजे कसं ते लालबाग वरन ते साईंची पालखी निघते ना. हा मग तिथे एकदम मस्त असत शिर्डीमध्ये, असे सगळे भक्त वगैरे, एकदम असं छान वातावरण असतं तुला सांगतो. तराना ऐक ना, मी काय म्हणते आपण दुसरं काहीतरी बोलूया छान काहीतरी. हा हा छान काहीतरी हो ना. छान काय तरी म्हणजे. हा हा छान काहीतरी. हा म्हणजे तुला आलिया भट आवडते का? हा आलिया नाही रे, मला फार नाही आवडत. नाही मग काय, आज गुरुवार आहे, काल बुधवार, आज गुरुवार, उद्या शुक्रवार, म्हणजे देवीचा वार. हा देवीचा वार. तुला महालक्ष्मीला जायला आवडतं? तरण तरण, काय चाललंय तुझं?
तुला तुला काय तिला तीर्थयात्रेला घेऊन जायचंय का? नाही सॉरी. मग काय काय चाललंय तुझं साईबाबा शिर्डी आणि महालक्ष्मी काय हे? अजून थोड्या वेळ बोलत राहिला असतास ना तर तिला अमरनाथ यात्रेला घेऊन गेला असतास तू. That was amazing, man. No, but Moogs, you were amazing. Please, zara roz amcha ya mitrachi ashi practice gheshil ka? Please? Yes, I will. Definitely. Thank you. Bara, guys. आता बस आता पुढचं सेशन लंच मध्ये ओके तोपर्यंत जरा काम करूया आपण ओके यस 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 आत्या मला ना खूप टेन्शन आलंय नको का टेन्शन घेऊस आत्या असं कसं म्हणता तुम्ही या टेन्शन येणारच ना नाही म्हटलं तरी बाबा माझे सासरे त्यांना जेव्हा कळेल ना की हे कामिनीकांत प्रकरण हे सगळं माझ्यामुळे ही माझी आयडिया होती तेव्हा तर म्हणजे मला लाज वाटणार आहे त्यांच्या समोर जायला नाही मला मला पटतंय तुला काय म्हणायचंय ते पण काय करणार आता आपला जाव आपल्यावरच उलटलाय ना कळलं कसं यांना एनिवे मी मानसला फोन करते मे बी मला जरा बरं वाटेल त्याच्याशी बोलल्यावर कर फोन कर हाय मी आता तुलाच फोन करणार होतो अच्छा ऐक ना मानस नाही 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 आधी तू ऐक इकडे ऑफिस मध्ये काय धमाल सुरू आहे माहिती अच्छा कसली मजा लव नेट ची मजा लव नेट म्हणजे जगात योगायोग होत नाही असं कोण म्हणतं योगायोग वगैरे काय अचानक मला हॉटेलमध्ये कोण भेटलं असेल ओळख बघू मला कसं कळणार कोण भेटलं तुला अग आपला कामिनीकांत प्रतिभाचा मित्र अवनी ऐकते ना तुमचं बोलवता तुम्ही सांगितलं की बाहेर येणार सांगा अवघी बाहेर ये पर हे जे मी काही मृत्युंजय बंगल्यात पाहिलं ना तेच मी जेव्हा त्यांच्या घरी गेले होते ना तेव्हा हे सगळं माझ्या समोर घडलं समोर मी जसंच्या तसं पाहिलं पण गार्गी हे सगळं कसं शक्य आहे तेच मलाही कळत नाही कसं शक्य आहे पण जर का हेच आपल्याला शोधायचं असेल ना तर आपल्याला मृत्युंजय बंगल्यात जावंच लागेल प्रेझेंटेशन नीट तयार झालंय ना अगदी व्यवस्थित झालेलं आहे डोंट वरी आता काही अडथळा नको यायला काही अडथळा येणार नाही वहिनी आपण उत्तम काम करतोय पण आपण ठरवलंच नाही वेलकम ड्रिंक काय द्यायचं सोलकडी रमा तू घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवतेस म्हणून तू घरात सगळ्यांची फेवरेट आहेस या तिखटावरून एखादी म्हण आठवते कान मागून आली आणि तिखट झाली पण हेच आपल्याबद्दल कोणी म्हणू नये याची काळजी आपण घ्यायची असते कारण काय आहे आज जे लोक आपल्याला आपले वाटतात तेच कदाचित उद्या आपल्याला परख करतील मला काही कळतच नाही असं वाटतं का तुला बघ म्हणवा तुझे बाबा खूप साधा माणूस आहे त्याच्यासाठी तूच सगळं आहेस आणि तू त्यांच्याशी अशी वागलीस तर काय होईल त्यांची अवस्था सासरची माणसं तुला इतकी प्रिय आहे मग आपल्या आई वडिलांना विसरून कसं चालेल काका मी आपण प्लीज नंतर बघूया फार काळ सगळ्यांच्या प्रश्नांना टाळता नाही येणार मला आईबाबांपासून दूर व्हावं लागणार तेही कायम हे त्यांच्यापर्यंत आजच पोहोचवायला हवं सॉरी आई बाबा
पण माझा नाईलाज आहे. ओ तुमचे ते तेजसराव आमच्या गावाकडली काय भाषा बोलतात भारीच. काय तू त्यांना नक्की काय बोलताना ऐकलंस? अभिदादाची गाडी दिसली होती मला आणि मग त्या गाडीच्या दिशेनं मी चालत चालत आले आणि कोणतरी फोनवर बोलायलंय म्हणून ऐकायला लागली. बघते तर तेच आणि आमच्या गावच्या भाषेत कोणाशी तरी बोलत होते बघा.